ब्रिज कोर्स म्हणजे सेतू अभ्यासाच्या इयत्ता 9वीच्या गणित या विषयाच्या आजच्या शेवटच्या 45व्या दिवशी सोडवायच्या चाचणी क्रमांक 3 मध्ये सर्व विद्यार्थी शिक्षक आणि पालकांचं मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, गणित या विषयाच्या चाचणी क्रमांक 3च्या इयत्ता 9वीच्या या व्हिडिओमध्ये आज आपण प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्नांचं सविस्तर मार्गदर्शन समजून घेणार आहोत। विद्यार्थ्यांसाठी गणित या विषयाची इंग्रजी व सेमी इंग्रजीची स्वतंत्र मार्गदर्शनपर व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तो विद्यार्थ्यांनी नक्की पाहावा। इयत्ता 9वीच्या चाचणी क्रमांक 3चे सर्व विषयांचे व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला हव्या असलेल्या विषयावर क्लिक करा आणि व्हिडिओ पहा। सेतू अभ्यास चाचणी क्रमांक 3 इयत्ता 9वी विषय गणित, गणित या विषयाचे परिपूर्ण मार्गदर्शन। सेतू अभ्यासाच्या विविध विषयांच्या व्हिडिओंसाठी तसेच अनेक शैक्षणिक दर्जेदार अध्यापन व्हिडिओंसाठी आपले चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा। तुमच्या मनामध्ये कोणताही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दिलं जाईल। चला तर मग वळूया इयत्ता 9वीच्या चाचणी क्रमांक 3 मध्ये गणित या विषयाकडे। पहिला प्रश्न, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरांपैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा। 1, खालीलपैकी टिंबटिंब ही सममूळ संख्या आहे। उत्तर 2, पर्याय ए। 2, समांतर रेषांच्या छिदिकेमुळे होणाऱ्या आंतरकोनांच्या प्रत्येक जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज ही 180° असते। अचूक पर्याय, पर्याय बी। पुढचा प्रश्न, प्रश्न पहिल्यामधला बहुपर्यायी प्रश्नांमधला तिसरा प्रश्न, 64चे घनमूळ टिंबटिंब आहे, त्याचं उत्तर आहे 4 आणि बरोबर पर्याय आहे डी। 5, मध्यगा संपात बिंदूमुळे प्रत्येक मध्यगेचे टिंबटिंब या गुणोत्तरात विभाजन होते, उत्तर आहे 2:1 म्हणजे 2:1, पर्याय सी। 3, a-b² तर याचं उत्तर आहे पर्याय बी, a² - 2ab + b². 6वा प्रश्न, ॲडिशन 4a + 5b + 3a - 2b, याचं उत्तर येईल 7a + 3b। मी परत वाचतो हा प्रश्न, 4a + 5b + 3a - 2b आणि याचं उत्तर येईल 7a + 3b, बरोबर उत्तराचा पर्याय आहे पर्याय सी। विद्यार्थ्यांनी उत्तराला अंडरलाईन करायचं आहे, अधोरेखित करायचं आहे। आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया, प्रश्न क्रमांक दोन, खालील उपप्रश्न सोडवा। खालील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप आहेत त्या कसोटीचं नाव लिहा, आणि हे दोन्ही त्रिकोणांचं जर आपण निरीक्षण केलं तर हे काटकोन त्रिकोण आहेत। भुजा कोण भुजा आणि भुजा म्हणजे कर्ण आणि कर्णभुजा कसोटी ह्या हे या प्रश्नाचं उत्तर आहे। कसोटीचे नाव कर्णभुजा कसोटी। प्रश्न दुसरा 2, a - 5 = 7 तर ए ची किंमत काढा। यामधला तिसरा प्रश्न, a² - 81 चे अवयव काढा। यातला चौथा प्रश्न, कोण आर आणि कोण एस हे दोन परस्परांचे विरुद्ध कोण आहेत। आर कोणाचे माप 80° असेल तर एस कोणाचे माप ते सुद्धा 80° येईल, कारण विरुद्ध कोणांचे माप हे समान असते। विरुद्ध कोणांचे माप समान असल्यामुळे मेजर ऑफ अँगल s = 80°। आणि आता आपण दुसरा आणि तिसरा प्रश्न स्वतंत्र स्लाईडच्या माध्यमातून समजून घेऊ। दुसरा प्रश्न, a - 5 = 7 तर याची किंमत काढा। a - 5 = 7, a = 7 + 5, a = 12 म्हणून प्रश्न दुसऱ्याचा दुसरा ऑप्शनचं उत्तर a = 12। तिसरा प्रश्न, a² - 81 म्हणजेच a² - 9 आपल्याला सूत्र माहीत आहे, a² - b² = a + b × a - b, म्हणून a² - 81 = a + 9 इन सेकंड ब्रॅकेट a - 9, a + 9 a - 9। प्रश्न तिसरा, त्रिकोण ABC काढा, बिंदू A मधून BC वर मध्यगा AD काढा। दुसरा प्रश्न, 10 सेंटीमीटर कर्ण असलेल्या काटकोन त्रिकोणाची एक बाजू 6 सेंटीमीटर असेल तर दुसरी बाजू काढा। यामधला तिसरा प्रश्न,
सेजल व सोनल यांच्या वयांची बेरीज 30 वर्ष आहे. सेजल सोनलपेक्षा 2 वर्षांनी मोठी असेल तर सेजलचे वय किती वर्ष असेल? आणि चौथा प्रश्न वाचूया. त्रिकोण ABC असा काढा की AB बरोबर 4.2 सेंटीमीटर, BC बरोबर 5.4 सेंटीमीटर आणि AC बरोबर 6 सेंटीमीटर. आता या चारही प्रश्नांची उत्तरे स्वतंत्र स्लाईडच्या माध्यमातून आपण अभ्यासूया. प्रश्न तिसरा, उपप्रश्न क्रमांक 1. या ठिकाणी आपण त्रिकोण ABC हा काढलेला आहे. त्रिकोण ABC मध्ये A या बिंदूवरून बाजू ABC वर बिंदू D हा मध्यबिंदू आपण काढलेला आहे. पुढचा प्रश्न, उपप्रश्न क्रमांक 2, ज्यामध्ये कर्ण दिलेला आहे 10 सेंटीमीटर, त्रिकोणाची बाजू दिलेली आहे 6 सेंटीमीटर आणि त्रिकोणाची दुसरी बाजू आपण X मानू. पायथागोरसचा प्रमेय आपल्याला माहीत आहे. पायथागोरस प्रमेयानुसार कर्ण वर्ग बरोबर 1 बाजू वर्ग अधिक दुसरी बाजू वर्ग. कर्ण वर्ग म्हणजे 10 चा वर्ग 100 आणि 6 चा वर्ग 36. 100 मधून 36 गेले म्हणून X बरोबर 8 म्हणजेच दुसरी बाजू 8 सेंटीमीटर असेल. तिसऱ्या प्रश्नामध्ये सोनलचं वय X मानू. सेजल 2 वर्षांनी मोठी असल्यामुळे तिचं वय X अधिक 2, दोघांच्या वयांची बेरीज 30 म्हणजे X अधिक X अधिक 2 बरोबर 30, 2X अधिक 2 बरोबर 30, 2X बरोबर 28 आणि X बरोबर 14. सेजलचं वय X अधिक 2 आहे म्हणून 14 अधिक 2 16 वर्ष. उत्तर, सेजलचे वय 16 वर्ष येईल. सेजलचे वय 16 आणि सोनलचे 14 दोघांनी मिळून 30 वर्ष म्हणजे आपलं उत्तर बरोबर आहे. चौथ्या प्रश्नामध्ये 3 बाजू दिलेल्या आहेत. बाजू AB दिलेली आहे, बाजू BC दिलेली आहे आणि बाजू AC दिलेली आहे. या तिन्ही बाजूंवरून या त्रिकोणाची रचना आपण केली. सर्वप्रथम आपण बाजू BC 5.4 सेंटीमीटर काढून दिलेल्या मापामध्ये A बिंदू C पासून आणि A बिंदू B पासून शोधून त्रिकोण तयार केलेला आहे. या प्रश्नामधला पुढचा प्रश्न, खालील आकृतीत रेषा M समांतर रेषा N असून रेषा P ही छेदिका आहे, तर आपल्याला कोन A आणि कोन B चं माप काढायचं आहे. कोन B आणि कोन A हे परस्परांचे व्युत्क्रम कोन असल्यामुळे त्यांचा दोघांचं माप हे सारखं येईल. कोन PBM हा 80 अंश असल्यामुळे कोन B हा 80 अंश आणि कोन A हा देखील 80 अंश असेल. दुसरा प्रश्न, संख्या रेषेवर संख्या दाखवा 5/3 आणि दुसरी संख्या आहे -4/3. संख्या रेषा काढून आपण या दोन्ही संख्या अभ्यासणार आहोत. आणि यामधला 7वा प्रश्न आहे, 4x² + 3x + 7 + x² + 8x + 5. आता आपण हे दोन्ही प्रश्न स्वतंत्र स्लाईडच्या माध्यमातून समजून घेऊया. पहिला प्रश्न, संख्यारेषा आपण काढलेली आहे. संख्यारेषेला मध्यबिंदू 0 घेतलेला आहे. उजव्या बाजूला धनसंख्या आहेत, डाव्या बाजूला ऋणसंख्या आहेत. उजव्या बाजूला 5/3 ही धनसंख्या असल्यामुळे उजव्या बाजूला ती दाखवलेली आहे आणि त्याचप्रमाणे 4/3 ही डाव्या बाजूला दर्शवलेली आहे. संख्यारेषा काढून आपण संख्या काढायची आहेत. पुढचा प्रश्न, 7वा प्रश्न, बहुपदींची बेरीज 4x² + 3x + 7 + x² + 8x + 5. 4x² + x² + 3x + 8x + 7 + 5. आणि या 4x मधून 3x² गेल्यामुळे 3x² + 3x + 8x + 11x आणि +7 + 5 = 12 उत्तर आहे 3x² + 8. पुढचा डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन, प्रश्न 4, खालील उपप्रश्न सोडवा. गुण 6, एक ओ केंद्र असलेल्या वर्तुळात रेख OP लंब जीवा AB असून AB माप 48 सेंटीमीटर, OP 7 सेंटीमीटर असेल तर वर्तुळाची त्रिज्या काढा. दुसऱ्या उदाहरणामध्ये बहुपदींचा गुणाकार करून उत्तरातील बहुपदीची कोटी लिहा. गुणाकार आहे x² + x + 8 × x² + 1. हे दोन्ही प्रश्न स्वतंत्र स्लाईडच्या माध्यमातून आपण सोडवूया. पहिल्या प्रश्नाकडे वळूया. आकृतीचं आपण सर्वप्रथम निरीक्षण करायचं आहे. आकृतीचं निरीक्षण केल्यानंतर आपल्याला लेंथ AB
ही 48 सेंटीमीटर आहे, परंतु आपल्याला माहित आहे की लेंथ ओ पी लंब लेंथ ए बी, म्हणून लेंथ ए पी बरोबर 24 सेंटीमीटर, लेंथ ओ पी 7 सेंटीमीटर, पायथागोरस प्रमेयानुसार कर्णवर्ग बरोबर पाया वर्ग अधिक उंची वर्ग, 24 अधिक 7 वर्ग 576 अधिक 49 बरोबर 625, कर्ण वर्ग बरोबर 625 म्हणून कर्ण येईल व अंडर रूट म्हणजे वर्गमूळ 625 25, परंतु आपल्याला माहीत आहे की कर्ण हीच वर्तुळाची त्रिज्या असल्यामुळे कर्ण बरोबर वर्तुळाची त्रिज्या आणि म्हणून या उदाहरणात वर्तुळाची त्रिज्या 25 सेंटीमीटर येईल. पुढचा प्रश्न गुणाकार करा. एक्स वर्ग वजा एक्स अधिक 8 इंटू एक्स वर्ग वजा 1. एक्स वर्गने आधी एक्स वर्ग वजा 4x अधिक 8 गुणलं आणि वजा 1 ने एक्स वर्ग वजा 4x अधिक 8 गुणल्यानंतर एक्सचा घातांक 4 वजा 4चा 4 एक्सचा घातांक 3 अधिक 8x वर्ग वजा एक्स वर्ग अधिक 4x वजा 8 आणि उत्तर मिळेल एक्सचा घातांक 4 वजा 4x घातांक 3 अधिक 7x वर्ग अधिक 4x वजा 8. या बहुपदीमध्ये बहुपदीचा सगळ्यात चलाचा सर्वात मोठा घात हा 4 असल्यामुळे बहुपदीची कोठी हा 4 येईल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सेतू चाचणी 3 गणित विषयाच्या परीक्षेसाठी शुभेच्छा. विद्यार्थ्यांनी इयत्ता 9 चाचणी क्रमांक 3 सर्व विषयांच्या मार्गदर्शनपर व्हिडिओसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. तुमचे प्रश्न कमेंट बॉक्समध्ये लिहा. सगळ्यांना पुन्हा एकदा परीक्षेसाठी शुभेच्छा. धन्यवाद.